वेलकम स्टूडेंट, यापूर्वी आपण तापमापी या यंत्राबद्दल माहिती अभ्यासली आहे, तर आता आपण कॅलरी मापी या यंत्राबद्दल माहिती अभ्यासू। कारण तुम्हाला माहित आहे तापमापी मध्ये काय मोजतात, तर तापमान मोजतात। तर कॅलरी मापी हे जे यंत्र आहे यामध्ये उष्णता मोजतात, म्हणजे तापमान मोजण्यासाठी तापमापी, तर उष्णता मोजण्यासाठी कॅलरी मापी या यंत्राचा वापर होतो। जेव्हा एखाद्या भौतिक प्रक्रियेने किंवा रासायनिक प्रक्रियेने उष्णता निर्माण होते किंवा शोषून घेतली जाते, तर त्या प्रकारची उष्णता मोजण्यासाठी कॅलरी मापी या यंत्राचा वापर करतात। आता या कॅलरी मापी यंत्राची रचना एकदम सोपी असते। त्यामध्ये दोन भांडी असतात, जे फ्लास्क असते, फ्लास्क बॉटल असते पाणी पिण्याची, त्या बॉटलप्रमाणे याची रचना असते। म्हणजे यामध्ये दोन भांडे आहेत, बघा हे भांडं आहे आणि बाहेरचं भांडं आणि हे आतमधील भांडे, आणि दोन भांड्यांच्या मध्ये निर्वात पोकळी असते आणि एक वर उष्णता रोधक झाकण लावलेलं असते। म्हणजेच काय, निर्वात पोकळीमुळे काय होते की दोन भांडे एकमेकाच्या संपर्कात येत नाही। संपर्कात येत नाही म्हणजे त्यांचे तापमान एकमेकाला लागत नाही। तर आतील भांडे जे असते ते तांबे या धातूचे असते, तसेच त्या आतील भांड्यामध्ये पाणी भरलेले असते, जे विशिष्ट तापमानावर चे पाणी असते आणि त्यामध्ये तापमापी आहे तापमान मोजण्यासाठी आणि एक कांडी आहे फिरवण्यासाठी। म्हणजे ज्या वस्तूचे आपल्याला तापमान मोजायचे आहे ते या पाण्यामध्ये टाकतात आणि ते फिरून काय होते, तर जे पाणी जे आहे ते काय करते, एखादा गरम पदार्थ असेल तर त्यामधील उष्णता शोषून घेते आणि थंड पदार्थ असेल तर त्याला उष्णता देते। अशा प्रकारे ते जे तापमान आहे त्या वस्तूचं तापमान आपण या तापमापीच्या सहाय्यानं मोजू शकतो।